नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये. बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं. दिल्लीमध्ये काँग्रेस उमेदवारांबाबतची बैठक संपलेली आहे. पटोले हे स्वतः लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भंडारा गोंदियामधून नाना पटोले तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवारांना उमेदवारी मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर कोल्हापूरमधून शाहू महाराज आणि सोलापुरातून प्रणिती शिंदे हे या लोकसभेसाठी मैदानात असू शकतात. तर भंडारा गोंदियामधून नाना पटोले, चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, कोल्हापुरातून शाहू महाराज आणि पुण्यामधून रवींद्र धनगेकरांना काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती मिळते. तर सोलापुरातून प्रणिती शिंदे, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी आणि गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी जी आहे ती निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळते. तर नागपूरमधून विकास ठाकरे, अकोल्यातून अभय पाटील, नांदेडमधून वसंतराव चव्हाण आणि लातूरमधून डॉक्टर शिवाजी कलगे यांच्या नाव जे आहे ती उमेदवारीसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर येते आहे.